तेव्हा महाविकास आघाडी सरकारवर आता लवकरच अविश्वास दर्शक ठराव येणार की काय अशी शक्यता वर्तवली जातीये। पावसाळी अधिवेशनात अविश्वास ठराव येण्याची शक्यता आहे। शिवसेनेची आणि शिवसेनेसह समर्थक आमदारांची 12 मतं फुटली आहेत। उद्धव ठाकरे सरकारवर आता भाजप अविश्वास ठराव आणू शकतं। पावसाळी अधिवेशनात अविश्वास ठराव येण्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये। आणि या दोनही बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे। कृष्णात, एकीकडे शिवसेनेच्या आमदारांसह अपक्षांची 12 मतं फुटणं, दुसरीकडे भाजप येत्या अधिवेशनात अविश्वास ठराव आणू शकतं अशी माहिती सूत्रांकडून। या घडीची सगळ्यात महत्त्वाची घडामोड बातमी, महाविकास आघाडी सरकारवर लवकरच अविश्वास दर्शक ठराव येऊ शकतो। पावसाळी अधिवेशनात अविश्वास ठराव आणण्याची तयारी भाजपची सुरू आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतीये। सध्या खात्रीलायक बातमी मिळतीये, पावसाळी अधिवेशनात अविश्वास ठराव आणला जाणार आहे भाजपकडून। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, महाविकास आघाडी सरकारवरती लवकरच अविश्वास दर्शक ठराव मांडला जाणार आहे आणि तोही येत्या पावसाळी अधिवेशनात अविश्वास ठराव आणण्याची तयारी भाजपकडून सुरू आहे। कृष्णात पाटीलांचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। कृष्णात, काय अपडेट्स? रश्मा, महाविकास आघाडीसाठी हा चिंतनाचा विषय आहे, कारण राज्यसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि त्यापाठोपाठ आता विधान परिषद निवडणुकीत पराभव अशा नामुष्की स्वीकारावी लागलेली आहे आणि त्यामुळंच आता भाजपचं मनोबल वाढलेलं आहे, कारण गेल्या 1.5 वर्षापासून महाविकास आघाडी ही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेत नाही आहे, कारण जर गुप्त मतदानामध्ये जर पराभव स्वीकारायला लागला तर नैतिकदृष्ट्या सरकारचा हा पराभव असेल आणि आता त्याचमुळं या दोन्ही निवडणुकीतला झालेला विजय आणि वाढलेलं मताधिक्य हे पाहता आता भाजप येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये अविश्वास ठराव आणण्याची जास्त शक्यता वर्तवली जाते आणि कदाचित या पावसाळी अधिवेशनामध्ये तशा प्रकारचा ठराव देखील आणला जाऊ शकतो। त्याचबरोबर आजच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये जो शिवसेनेला काटावरची मतं पडली 26-26 दोन्ही 52, म्हणजे शिवसेनेची जवळपास 55 आमदार असताना देखील 52 मतं पडली आणि त्याचबरोबर त्यांना समर्थन देणारे एकूण 9 आमदार होते, म्हणजे जवळपास 9 आणि 3 12 मतं ही शिवसेनेची फुटली की काय अशी शंका यावेळी निर्माण होते। त्यामुळे तातडीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या 12 वाजता वर्षा निवासस्थानी बैठक बोलवली आहे। सर्व शिवसेना आमदारांना या बैठकीला हजर राहण्यास सांगितलेलं आहे। ज्यांनी मुंबई सोडलेलं नाही त्यांनी मुंबईतच राहावं आणि ज्यांनी मुंबई सोडून मतदारसंघामध्ये गेलेलं आहे त्यांनी तात्काळ मुंबईत दाखल व्हावं आणि उद्याच्या बैठकीला हजर राहावं अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत, कारण कालच शिवसेनेचा वर्धापन दिन झाला। त्या बैठक त्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये ज्या प्रकारे गद्दारांसाठी जी भाषा वापरली गेली होती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक भावुक होऊन एक भाषण केलं होतं, त्यामुळं आता संतप्त झालेले आहेत उद्धव ठाकरे आणि त्याचमुळे उद्याची बैठक ही महत्त्वपूर्ण असणार आहे। दुसरीकडं भाजपचं वाढलेलं मनोबल पाहता, आत्मविश्वास वाढलेला पाहता, अधिवेशन कालावधी हा पावसाळी अधिवेशन कालावधीपर्यंत काय काय जी जुळवाजुळव आहे, व्यूहरचना आहे, ती भाजपच्याकडून केली जाते ते पाहणं गरजेचं आहे। निश्चित कृष्णात, त्यासोबतच भाजपची वाढलेली मतं आणि दुसरीकडे शिवसेनेमध्ये मतं कमी झाली आहेत हे आपण बघतोच आहे। भाजपच्या गोटात नेमक्या काय हालचाली या घडीला सुरू आहे? भाजप सध्या विजयाचा जल्लोष करण्यात रममान झालेलं असलं तरी भाजपचं एक लक्षात घ्यायला पाहिजे की एकूण स्वतःचे भाजपचे 106 आमदार आहेत, त्यांना समर्थन देणारे 8 आमदार आहेत जे उघडपणे भाजपच्या पाठीशी जातात आणि 114 आमदार हे भाजपचे असे म्हणता येतील, तर राज्यसभा निवडणुकीत त्यांना 123 मतं पडली ज्यामध्ये 9 मतं वाढली गेली, त्यानंतर आता 134 मतं पडली गेलेली आहेत, म्हणजे 11 मतं आता वाढली गेलेली आहेत, म्हणजे मतांचा जो चढता क्रम जो आहे भाजपचा तो लक्षात येतो, कारण राज्यसभा निवडणुकीसाठी हे मत पक्षीय जे उमेदवार आहेत त्यांना आमदार आहेत त्यांना दाखवून करावं लागतं, त्यामुळं जे पक्षातले आमदार आहेत शिवसेना असू दे राष्ट्रवादी असू दे किंवा काँग्रेस असेल त्यांना थेटपणे भाजपला मदत करता आली नव्हती, परंतु या निवडणुकीत मात्र सर्वच या इंटरनल जे आहेत त्यांनी मदत केलेली दिसून येते।
निश्चित तेव्हा पुढचे एक दोन दिवस मोठमोठ्या राजकीय घडामोडींचे असणार आहेत। शिवसेनेला आत्मचिंतन करावं लागेल, भाजपचा जल्लोष आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांच्या देखील चर्चा बैठका यापुढे सुरू होतील। कृष्णात धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशीलांबद्दल। छत्रपतींचा विचार म्हणजे